हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी भारत बापू सावळवाडे, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित श्रीमती अक्काताई नानानेजी हायस्कूल दत्वाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझ्या भारत सावळवाडे या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आणि आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील गुरुत्वाकर्षण म्हणजेच ग्रॅव्हिटेशन या प्रकरणातील स्वाध्यायातील न्युमेरिकल एक्झाम्पल्स सोडवणार आहोत. त्यामधील क्वेश्चन नंबर 5B म्हणजेच प्रश्न क्रमांक 5A हे गणित आता आपण पाहणार आहोत. इंग्लिशमधील जो प्रश्न आहे तो प्रश्न पहा. द रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. इफ मास ऑफ ए इज एम ए, व्हॉट मस्ट बी द मास ऑफ बी सो दॅट द व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी इज हाफ दॅट ऑफ द व्हॅल्यू ऑन ए. म्हणजे ग्रह क ची त्रिज्या ख ग्रहाच्या त्रिज्येच्या अर्धी आहे. ग्रह क चे वस्तुमान एम ए इतकं असेल. जर ख ग्रहावरील जी चे मूल्य क ग्रहावरील मूल्याच्या अर्धी असेल तर ख ग्रहाचे वस्तुमान किती असेल. क ग्रहाची त्रिज्या आर ए मानूया, ख ग्रहाची त्रिज्या आर बी मानूया, क ग्रहाचं वस्तुमान एम ए असं गणितामध्ये दिलेलंच आहे, तर ख ग्रहाचं वस्तुमान एम बी असं आपण मानूया. म्हणजे इंग्लिशमध्ये इथं ए बी असं घ्यायचं आहे. ओके, आता आपण पुढे जाऊ. क ग्रहाची त्रिज्या किती असणार आहे? क ग्रहाची त्रिज्या ख च्या अर्धी आहे. ख ची आपण किती म्हणली? आर बी म्हणायची आहे. त्याच्या अर्धी घ्यायची आहे, म्हणजे आर ए बरोबर आर बी छेद 2, आर बी डिवायडेड बाय 2 अशी त्याची किंमत मिळेल. त्यानंतर ख ग्रहावरील जी चे मूल्य किती असणार आहे? क ग्रहावरील जी च्या मूल्याच्या अर्ध असणार आहे, म्हणजे जी बी बरोबर जी ए डिवायडेड बाय 2 असं ते असेल. परंतु गुरुत्वीय त्वरणाचं जे सूत्र आहे ते सूत्र आपल्याला काय सांगतं? जी बरोबर जी एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. मग या ठिकाणी आता आपण क ग्रहावरील गुरुत्वीय त्वरण म्हणजे ए ग्रहावरील गुरुत्वीय त्वरण कसं असणार त्याचं सूत्र मांडूया. क ग्रहावरील गुरुत्वीय त्वरणाचे मूल्य जी ए बरोबर जी एम ए डिवायडेड बाय आर ए रेस टू 2 आणि ख ग्रहावरील गुरुत्वीय त्वरणाचं मूल्य जी बी इज इक्वल टू जी एम बी डिवायडेड बाय आर बी रेस टू 2. आता समीकरण क्रमांक 3 ची किंमत समीकरण क्रमांक 2 मध्ये जर घातली आणि समीकरण क्रमांक 4 ची किंमत समीकरण क्रमांक 2 मध्ये जर घातली तर आपल्याला एकत्रित काय मिळतं ते पाहूया. त्यासाठी आधी आपण समीकरण क्रमांक 2 काय आहे तो पुन्हा एकदा या ठिकाणी उतरवून घेतलेला आहे आणि मग या किमती आपल्याला घालायच्या आहेत. तर मग इथं जी बी इज इक्वल टू जी ए डिवायडेड बाय 2 हे आपण इथलं समीकरण खाली उतरून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता जी बी ची किंमत घालूया, जी एम बी डिवायडेड बाय आर बी रेस टू 2 आणि जी ए ची किंमत घालूया जी एम ए डिवायडेड बाय आर ए रेस टू 2 डिवायडेड बाय 2 हे ठेवायचंच आहे आपल्याला. आणि मग पुढं आपण पाहू याची पुढील मांडणी कशी होते. समीकरणाच्या दोन्ही बाजूला कॅपिटल जी आहे त्याचा भाग जाईल, म्हणजे ते कॅन्सल होतील. त्यामुळे शिल्लक राहणार आहे एम बी छेद आर बी रेस टू 2 इज इक्वल टू एम ए डिवायडेड बाय आर ए रेस टू 2 आणि याच्या छेदामध्ये 2 आहेच म्हणून 2 इंटू आर ए रेस टू 2 असं हे समीकरण होईल. आता आपल्याला आर ए इज इक्वल टू आर बी रेस टू 2 ही किंमत इथं ठेवायची आहे. ही किंमत इथं ठेवली तर आपल्याला काय मिळतं ते पहा. बाकी सर्व गोष्टी आहेत तशाच राहतील. एम बी डिवायडेड बाय आर बी रेस टू 2 तसंच राहील, इज इक्वल टू एम ए तसाच राहील, 2 कंशामध्ये जो छेदामध्ये आहे तो तसाच राहील आणि आर ए ची किंमत आर बी डिवायडेड बाय 2 ही आता आपण या ठिकाणी घालतो आहे त्याचा वर्ग होईल. अशा पद्धतीनं समीकरणाच्या किमती घातल्यानंतर एम बी डिवायडेड बाय आर बी रेस टू 2 इज इक्वल टू एम ए डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 4 आर बी रेस टू 2 आता समीकरणाच्या दोन्ही बाजूला आर बी रेस टू 2 हा छेदामध्ये आहेच,
तो कॅन्सल होऊन जाईल. त्यामुळे शिल्लक राहतं एम बी इज इक्वल टू 4/2 एम ए, म्हणजे हा छेदामध्ये 2/4 जो आहे तो रेसिप्रोकल फॉर्ममध्ये अंशामध्ये येणार आणि म्हणून 4/2 एम ए असं येणार आहे. तर यांचा भाग जर केला तर आपल्याला एम बी इज इक्वल टू 2MA इतकं मिळेल. म्हणजेच ख ग्रहाचं वस्तुमान हे क ग्रहाच्या वस्तुमानाच्या दुप्पट असेल असं उत्तर आपल्याला मिळेल. मित्रांनो, अशाच पद्धतीनं आपल्याला पुढील मार्गदर्शन मिळत राहावेत यासाठी स्टे कनेक्टेड. धन्यवाद.